नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FYBSC रेगुलर मैथमेटिक्स सेकंड कैलक्युलस सेकंड सेमिस्टर 2 मध्ये चैप्टर 3 डिफरेंशियल इक्वेशन्स ऑफ फर्स्ट ऑर्डर एंड फर्स्ट डिग्री यामध्ये आज आपण होमोजेनियस फंक्शन्स वर आधारित एग्जांपल बघतो आहोत। यावरच्या आधारित क्वेश्चन इम्पॉर्टंट असतात, समजून घ्यावे लागतात, एवढं मात्र लक्षात ठेवा। क्वेश्चन असा आहे, शो दॅट द फंक्शन गिवन बिलो इज होमोजेनियस फंक्शन, डिटरमाइन द डिग्री ऑफ द फंक्शन। अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये आपण हा पहिला क्वेश्चन जो बघतो आहे तो तुम्हाला असा दिलेला असेल, एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू 5x^4 - 7x³y + 3xy³। हा आहे दिलेला फंक्शन। यामध्ये तुम्हाला असं सिद्ध करायचं आहे, असं दाखवायचं आहे की हा फंक्शन जो आहे तो होमोजिनियस फंक्शन आहे, आणि जर तो होमोजिनियस आहे तर त्याची डिग्री किती। डिग्री आपण एन ने डिनोट करतो। क्वेश्चन नीट समजून घ्या। द गिवन फंक्शन इज, तुम्हाला जे फंक्शन दिलं आहे ते एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू 5x^4 - 7x³y + 3xy³ हे आहे गिवन फंक्शन। ह्यामध्ये आपण काय करू माहिती का, हा इथं x^4 आहे ना, मग तो कॉमन काढायचा आम्हाला। जर तो कॉमन काढायचा तर एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं तर x³ आहे, मग कसं कॉमन काढणार। मग अशा वेळेस इथं थोडासा चेंज करायचा, इथं तर नुसता एक्स आहे, मग x^4 कॉमन काढणार कसा। तुम्हाला या तिघातून जर x^4 कॉमन काढायचा तर या तीन पदामध्ये x^4ची टर्म पाहिजे, ती फक्त इथंच आहे, इथं नाही, इथं पण नाही। मग तुम्ही इथं x^4ची टर्म निर्माण करायची, पण व्हॅल्यूही बदलता कामा नये हे लक्षात ठेवा। म्हणून आपण काय करणार माहिती का, इथं क्यूब आहे ना, एक्सने जर मल्टीप्लाय केलं तर x³ आणि एक्स होणार x^4। मग तुम्ही काय करायचं, एक्सने मल्टीप्लाय करायचं, लगेच एक्सने डिवाइड करायचं, म्हणजे किंमतही बदलली नाही, आणि तुम्हाला हवं तर x^4 हा इथं निर्माण झाला। सिमिलरली इथं नुसता एक्स आहे, x^4 जर व्हायचा असेल तर तुला याला x³ मल्टीप्लाय करावं लागेल, कारण x³ × x म्हणजेच x^4। म्हणून या पदाला मी x³ मल्टीप्लाय आणि डिवाइड करणार। अशा रीतीनं यामधून x^4 कॉमन काढू शकता। म्हणून हे बघ, मी x^4 कॉमन काढला, मग इथं उरला फक्त 5, हे मायनस साईन, हा 7, हा x^4 कॉमन गेलेला आहे, म्हणजे उरला y/x, हे बघा y/x उरला, प्लस हा 3, याच्यातून हा x³ आणि एक्स म्हणजे x^4 हा गेला कॉमन, म्हणजे उरला y³/x³। मग जर y³/x³ एवढं शिल्लक राहिलं तर मी ह्यालाच कसं लिहिलं माहिती का, y/x³, y³, x³ म्हणजेच y/x³ डायरेक्ट लिहू ना। अशा रीतीनं x^4 कॉमन काढल्यावर कंसात हे राहिलं। तुमच्या एक गोष्ट लक्षात येते की ही जी रचना आहे ही y/x ची रचना आहे, म्हणून याला आपण काय म्हणणार की x^4 तर बाहेर लिहिणार, आणि हे जे फंक्शन आहे फाय हा y/x फंक्शन आहे। थोडक्यात हे जे मिळालं हे y/x फंक्शन आहे असं आपण इथे लिहायचं, आणि अशा रीतीनं हीच तर होमोजिनियस फंक्शनची डेफिनेशन सांगते। सो f(x,y) इज इक्वल टू x^5 (y/x). जेव्हा फंक्शन y/x स्वरूपात मिळतं तेव्हा इथं जो आहे तो पॉवर काय ते बघायचं, ती त्याची डिग्री असते।
आणि यावरूनच सिद्ध होतो या रचनेवरून की हे फंक्शन होमोजिनियस फंक्शन आहे. म्हणजे ही जी रचना आहे ही होमोजिनियस फंक्शनचीच रचना आहे. आता याला आपण अजून एका पद्धतीनं चेक करत असतो की हे गिवन फंक्शन होमोजिनियस फंक्शन आहे की नाही, आणि ते असं आहे म्हणून आपण लिहिलं बाय अनदर ॲप्रोच. यामध्ये आपण काय करतो माहिती का, तो जो फंक्शन आहे त्या फंक्शनला एक्स वाय च्या जागी आपण टी एक्स आणि टी वाय असं सबस्टिट्यूट करणार. मूळ फंक्शनमध्ये एक्सच्या जागी टी एक्स, वायच्या जागी टी वाय लिहायचं. म्हणून हे बघा फाईव, इथं होता एक्स रेस टू फोर, म्हणून मी लिहिलं टी एक्स रेस टू फोर. पुढं होतो मायनस सेवन, एक्स क्यूब होता म्हणून मी टी एक्स रेस टू क्यूब लिहिला. आणि पुढं होतं वाय, वायच्या जागी मी लिहिला टी वाय. प्लस थ्री, इथं होता एक्स म्हणून मी लिहिला टी एक्स, आणि इथं होतं वाय क्यूब म्हणून मी लिहिला टी वायचा क्यूब. अशा रीतीनं तुम्ही जर हे सॉल्व केलं हे सगळं तर तुमच्या काय लक्षात येतं, हे बघा फाईव हा टीचा फोर घात तर एक्सचा फोर घात असं सेपरेट करणार तुम्ही. टी रेस टू फोर, एक्स रेस टू फोर, मायनस सेवन टी क्यूब एक्स क्यूब असं सेपरेट करणार. आणि हा टी वाय मल्टीप्लाईड तसाच राहणार. प्लस थ्री टी एक्स, हा ब्रॅकेट सॉल्व केला तर टी क्यूब वाय क्यूब येणार. आणि अशा रीतीनं तुम्ही नीट बघा, इथं टी रेस टू फोर, इथं टी क्यूब इंटू टी म्हणजे टी रेस टू फोर आहे, इथं टी इंटू टी क्यूब म्हणजे टी रेस टू फोर आहे. म्हणजे या तीनही पदात जर तुम्ही टी रेस टू फोर कॉमन काढला तर कंसात काय उरलं, तर उरलं बघ फाईव एक्स रेस टू फोर मायनस सेवन एक्स क्यूब वाय प्लस थ्री एक्स आणि वाय क्यूब, एवढं शिल्लक राहिलं. पण हे जे शिल्लक राहिलं हे तर मूळ फंक्शन आहे जे तुम्हाला दिलं होतं, एकदा बघून घ्या. हे आहे ते मूळ फंक्शन फाईव्ह एक्स रेस टू फोर मायनस सेवन एक्स क्यूब वाय प्लस थ्री एक्स वाय क्यूब, हेच मूळ फंक्शन या कंसात उरलं आहे. जर कंसात हे आहे तर लिहा तसं टी रेस टू फोर हा आहे एफ ऑफ एक्स वाय. आणि अशी जेव्हा कंडिशन सॅटिस्फाय होते तेव्हा तुम्ही त्याला म्हणता की हे फंक्शन होमोजिनियस फंक्शन आहे. म्हणजे इथं टी चा समथिंग घात आला पाहिजे, तो रिअल नंबर असला पाहिजे. आणि एफ ऑफ एक्स वाय ओरिजिनल फंक्शन परत जसंच्या तसं शिल्लक राहिलं पाहिजे. आणि म्हणून एफ ऑफ टी एक्स टी वाय तुम्हाला काय मिळालं, टी रेस टू फोर एफ ऑफ एक्स वाय फॉर ऑल टी विच इज ग्रेटर दॅन झिरो. तर लक्षात ठेवा हा जो पॉवर आहे हा पॉवर रिअल नंबर असतो, ज्याला आपण एन ने डिनोट करणार. आणि म्हणून ही त्याची डिग्री झाली, त्या फंक्शनची डिग्री झाली. आणि यावरून याने आणि याने एक गोष्ट सिद्ध झाली की मूळ फंक्शन किंवा गिवन फंक्शन होमोजिनियस फंक्शन आहे. आणि यावरून व यावरून एक गोष्ट लक्षात येते की याची डिग्री फोर आहे. हा टी जो आहे त्याचा जो घात आहे तो एन ने डिनोट करायचा, आणि एन इज रिअल नंबर. आणि म्हणून एन इज इक्वल टू फोर इज द डिग्री ऑफ दॅट फंक्शन. एक्झाम्पल नंबर टू बघा, यू इज इक्वल टू एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू एक्स रेस टू वन बाय फाईव्ह प्लस वाय रेस टू वन बाय फाईव्ह अपॉन एक्स रेस टू वन बाय थ्री प्लस वाय रेस टू वन बाय थ्री. हे फंक्शन होमोजिनियस फंक्शन आहे का, असेल तर त्याची डिग्री किती असं आम्हाला बघायचं. मग आपण लिहिलं गिवन फंक्शन यू इज इक्वल टू एफ एक्स वाय इज गिवन फंक्शन. मग आपण जर टेकिंग एक्स रेस टू वन बाय फाईव्ह ॲज अ कॉमन फ्रॉम न्यूमरेटर अँड
एक्स रेस टू वन बाय थ्री फ्रॉम डिनॉमिनेट. समजा तुम्ही हा अंशातून आणि हा छेदातून कॉमन काढला तर काय घडलं? हे बघा, अंशातून काढला एक्स रेस टू वन बाय फाईव, म्हणजे इथं उरणार वन, तर इथं उरणार याच्या छेदात हा येणार ना. कॉमन नसताना जेव्हा आपण कॉमन काढतो तेव्हा जो कॉमन काढला तो याच्या छेदात लिहायचा असतो. आता इथं तर एक्स रेस टू वन बाय फाईव नाही आहे, मग तुम्ही कॉमन काढला याचा अर्थ तुम्ही काय केलं, एक्स रेस टू वन बाय फाईवने मल्टीप्लाय केलं आणि एक्स रेस टू वन बाय फाईवने डिवाइड केलं. जो मल्टीप्लाय केला होता तो कॉमन म्हणून निघून गेला, म्हणजे छेदातला जो डिवाइड केला होता तो एक्स रेस टू वन बाय फाईव इथं शिल्लक राहिला, म्हणजे वाय रेस टू वन बाय फाईवच्या छेदात उरणार एक्स रेस टू वन बाय फाईव. हा कॉमन गेल्याने इथं उरला वन. सिमिलर पोझिशन छेदाची होणार. तुम्ही छेदातून जर एक्स रेस टू वन बाय थ्री कॉमन काढला तर इथं काय नाही उरणार, म्हणजे एक उरणार. आणि इथं वाय रेस टू वन बाय थ्रीच्या छेदामध्ये येणार एक्स रेस टू वन बाय थ्री, कारण तुम्हाला इथंही तीच कंडिशन यूज करायची. इथं नाही आहे एक्स रेस टू वन बाय थ्री, म्हणजे तुम्ही एक्स रेस टू वन बाय थ्रीने मल्टीप्लाय करणार आणि एक्स रेस टू वन बाय थ्रीने डिवाईड करणार. जो मल्टीप्लाय केलेला आहे तो कॉमन म्हणून निघून गेला, म्हणून छेदातला एक्स रेस टू वन बाय थ्री शिल्लक राहिला. मग हाच घात आपण डायरेक्ट या कंसावरच लिहू. हा घात वन बाय थ्री डायरेक्ट या वाय अपॉन एक्सच्या कंसावर लिहू. असं जर चेंज केला तर ह्या दोघांची लॉ ऑफ इंडायसेसनुसार तुम्ही वजाबाकी करणार आणि हे ॲज इट इज राहणार. मग हे तुम्ही बघताय हे वाय बाय एक्सचे घात आहेत, घात वेगळे असा नका, पण शेवटी वाय बाय एक्सचेच आहेत. म्हणजे हे जे चौकोनी कंसात आहेत ते फंक्शन आहे वाय अपॉन एक्समध्ये. आणि इथं यांच्यात तुम्हाला एलसीएम काढायचा, तो एलसीएम काढणार तुम्ही 15, कारण पाचाच्याही पाड्यात आली पाहिजे, तीनाच्याही पाड्यात आली पाहिजे, अशी लहानात लहान संख्या 15 आहे. म्हणून मी एलसीएम जर 15 घेतला तर 5 त्रिक 15, म्हणून याला 3 मल्टीप्लाय करणार, 3 5 15 म्हणून याला 5 मल्टिप्लाय करणार, हे ॲज इट इज ठेवणार. मग 15 जर लसावी घेतला तर 3 1 3 + 3 येणार, तर 5 1 5 - 5 येणार अपॉन एलसीएमचं 15. आणि हे संपूर्ण वाय अपॉन एक्समध्ये फंक्शन आहे ते आपण असं डिनोट करणार. अशा रीतीनं 5 मधून 3 गेले, खाली उरले 2, मोठ्या संख्येचं चिन्ह -2 / 15, म्हणजे एक्स रेस टू -2/15 फाय वाय बाय एक्स. म्हणजे हे जे मूळ फंक्शन आहे ते आम्हाला अशा स्वरूपात मिळालं. आणि जेव्हा फंक्शन अशा स्वरूपात मिळतं ते होमोजेनियस असतं. आता ही त्याची डिग्री असते हे पण लक्षात ठेवा, जी आपण एनने डिनोट करणार. मग अनदर ॲप्रोच ने जर आपण पाहिलं की हे होमोजिनियस आहे का नाही, तर त्यासाठी आपण काय करणार ते पण बघ. हे यू इज इक्वल टू एफ ऑफ एक्स वाय लिहायच्याऐवजी तू लिहायचं टी एक्स टी वाय, म्हणजे एक्सच्या जागी टी एक्स, वायच्या जागी टी वाय, असं तू लिहायचं असतं बघ. की मूळ जे फंक्शन होतं त्या फंक्शनमध्ये एक्स रेस टू वन बाय फाईव, म्हणजे तू इथे लिहिणार टी एक्स रेस टू वन बाय फाईव प्लस वाय रेस टू वन बाय फाईव, मग तू इथे लिहिशील टी वाय रेस टू वन बाय फाईव. आपण एक्स रेस टू वन बाय थ्री म्हणजे टी एक्स रेस टू वन बाय थ्री प्लस वाय रेस टू वन बाय थ्री म्हणजे टी वाय रेस टू वन बाय थ्री असं चेंज तू करणार. मग आता इथं बघ, हा 1/5 घात टीचा होणार, तर हा 1/5 घात एक्सचा पण होणार. हे टी एक्स रेस टू वन बाय फाईव चा अर्थ आहे टी रेस टू वन बाय फाईव एक्स रेस टू वन बाय फाईव,
इथं पण तेच आहे, टी रेस टू 1/5, तर वाय रेस टू 1/5 हा याचा अर्थ आहे. मग मी या दोघातून टी रेस टू 1/5 कॉमन काढला तर कंसात काय उरणार? मग टी रेस टू 1/5 मी कॉमन काढला अंशातून, तर एक्स रेस टू 1/5 फक्त शिल्लक राहणार, प्लस वाय रेस टू 1/5 शिल्लक राहणार. अशा रीतीनं एक्स रेस टू 1/5 प्लस वाय रेस टू 1/5 शिल्लक राहणार. सिमिलर पोझिशन छेदाची होणार. टी रेस टू 1/3 जर कॉमन काढला तर कंसात उरणार एक्स रेस टू 1/3 प्लस वाय रेस टू 1/3. मग हे जे आहे नीट बघ, हे तर मूळ फंक्शन आहे, बघून घे एकदा. u इज इक्वल टू एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू एक्स रेस टू 1/5 प्लस वाय रेस टू 1/5 अपॉन एक्स रेस टू 1/3 प्लस वाय रेस टू 1/3. दिस इज गिवन फंक्शन. आणि तेच आम्हाला या ठिकाणी परत मिळालेलं आहे. मग ह्याला तुम्ही काय म्हणणार? एवढ्या भागाला एफ ऑफ एक्स वाय. आणि या ठिकाणी युझिंग लॉ ऑफ इंडायसेस घातांची वजाबाकी तुम्ही करणार. 1/5 अपॉन 1/3 म्हणजेच 1/5 मायनस 1/3. घातांकाचा नियम वजाबाकी करायची आणि हे एफ ऑफ एक्स वाय. मग ह्यांची जर वजाबाकी केली मगाच्या पद्धतीने एलसीएम वगैरे काढून तर ती येते टी रेस टू मायनस 2/15 आणि हे एफ ऑफ एक्स वाय. मग हे या रचनेवरून सिद्ध होतं की इज होमोजिनियस फंक्शन. म्हणजे एफ ऑफ एक्स वाय जे तुम्हाला दिलेलं आहे ते फंक्शन होमोजिनियस फंक्शन आहे आणि त्याची डिग्री ही असते -2/15. तीच या वरती पण आली होती, या इथं -2/15. म्हणजे याचा अर्थ या दोन गोष्टीवरून तुमच्या लक्षात येतं की हे होमोजिनियस फंक्शन आहे. तर लक्षात ठेवा, होमोजिनियस फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल्स कसं लिहितात? हे फंक्शन एफ वेअर यू इज इक्वल टू एफ ऑफ एक्स वाय, टू व्हेरिएबल्स एक्स आणि वाय, इज सेड टू बी होमोजिनियस फंक्शन ऑफ डिग्री एन इफ अँड ओनली इफ यू इज एक्सप्रेसिबल ॲट्स एक्स रेस टू एन फाय ऑफ वाय बाय एक्स. म्हणजे ते दिलेलं फंक्शन जर या स्वरूपात तुम्ही मांडू शकलात तर त्याला तुम्ही होमोजिनियस फंक्शन असं म्हणणार. सो यू इज इक्वल टू एक्स रेस टू एन फाय ऑफ वाय बाय एक्स, आणि हा जो एन आहे इज रिअल नंबर. तर अशा पद्धतीने तुम्ही जर दिलेलं फंक्शन मांडू शकलात तर ते होमोजिनियस फंक्शन आहे आणि हा जो घात आहे एन ती असणार त्याची डिग्री. तो रिअल नंबर असतो हे पण लक्षात ठेवा. होमोजिनियस फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल्स अनदर ॲप्रोचने जर तुम्हाला दाखवायचं असेल तर त्याच्यासाठी काय नियम आहे? ए फंक्शन एफ वेअर यू इज इक्वल टू एफ ऑफ एक्स वाय इज सेड टू बी होमोजिनियस फंक्शन ऑफ डिग्री एन इफ अँड ओनली इफ एफ ऑफ टी एक्स टी वाय इज इक्वल टू टी रेस टू एन एफ ऑफ एक्स वाय फॉर ऑल टी ग्रेटर दॅन 0. म्हणजे हा टी पॉझिटिव्ह असला पाहिजे, त्याचा घात काही असू शकतो, 0 असू शकतो, मायनस असू शकतो, प्लस असू शकतो, कारण तो रिअल नंबर आहे. रिअल नंबर प्लस मायनस 0 सगळे असतात. म्हणून such that x, y and t of x, y are in domain of f, तर त्याला आपण होमोजिनियस फंक्शन असं म्हणणार. हे झालं टू व्हेरिएबलच्या बाबतीत. आता जर होमोजिनियस फंक्शन्स ऑफ थ्री व्हेरिएबल्स असं जर असेल तर ते कसं डिनोट करणार? ए फंक्शन f वेअर u इज इक्वल टू f ऑफ x y z इज
said to be homogeneous function of degree n if and only if u is expressible as x raised to n phi of y by x and z of x. y by x, comma, z by x. अशा पद्धतीने ते जर फंक्शन मांडता येत असेल x raised to n phi of y by x z by x या पद्धतीने जर ते एक्सप्रेस केलं तर तुम्ही त्याला होमोजिनियस फंक्शन म्हणणार. आणि यामध्ये u इज इक्वल टू x raised to n phi y by x comma z by x वेअर n इज ए रियल नंबर. ही n त्याची डिग्री आहे, तो रियल नंबर आहे. तर दुसऱ्या एका पद्धतीने त्याच थ्री व्हेरिएबलला तुम्ही होमोजिनियस कसं दाखवणार? होमोजिनियस फंक्शन ऑफ थ्री व्हेरिएबल्स बाय अनदर अप्रोच. तर ए फंक्शन एफ ऑफ थ्री व्हेरिएबल्स एक्स वाय झेड इज सेड टू बी होमोजिनियस फंक्शन ऑफ डिग्री एन इफ अँड ओनली इफ एफ ऑफ टी एक्स टी वाय टी झेड इज इक्वल टू टी रेस टू एन एफ ऑफ एक्स वाय झेड. म्हणजे परत मूळ फंक्शन आलं पाहिजे, टी रेस टू एन, आणि हा जो एन आहे तो रिअल नंबर आहे आणि टी आहे तो पॉझिटिव्ह संख्या आहे. सो सच दॅट एक्स वाय झेड अँड टी एक्स टी वाय टी झेड आर इन डोमेन ऑफ एफ. थ्री व्हेरिएबल्सचं एक उदाहरण बघूया. स्टेट वेदर द फंक्शन गिवन बिलो इज होमोजिनियस फंक्शन, इफ सो डिटरमाइन इट्स डिग्री. तुला फंक्शन दिले एफ ऑफ एक्स वाय झेड इज इक्वल टू थ्री एक्स क्यूब प्लस वाय स्क्वेअर झेड प्लस झेड क्यूब. ह्या गिवन फंक्शनला आपण काय करायचं की इथं जो एक्स क्यूब दिसतो आहे हा एक्स क्यूब आपल्याला कॉमन काढायचा आहे. तो जर कॉमन काढला तर इथं एक्स क्यूब पाहिजे नाही आहे, इथं एक्स क्यूब पाहिजे नाही आहे. मग ह्या पदातून आपण एक्स क्यूब काढणार कसं? तर त्यासाठी आपण काय केलं, या पदात एक्स क्यूब नाही ना, मग त्याला मल्टिप्लाय आणि डिवाइड कर. म्हणजे किंमतही बदलली नाही आणि अंशात एक्स क्यूब आला तो कॉमन काढता येईल. इथं पण एक्स क्यूब नाही ना, मग मल्टिप्लाय आणि डिवाइड कर एक्स क्यूबनं. म्हणजे इथं एक्स क्यूब आला तो मी आता कॉमन काढू शकता. मग इथून जर मी एक्स क्यूब कॉमन काढला तर कंसात काय उरणार? हा थ्री, हा प्लस, हा वाय स्क्वेअर आणि झेड उरणार, कारण एक्स क्यूब तर कॉमन गेला. पण छेदात एक्स क्यूब जसा तसा राहील. तो एक्स क्यूब मी कशा पद्धतीने मांडला? बघ, एक्स क्यूबच आहे पण वाय स्क्वेअरच्या जागी मी एक्स स्क्वेअर लिहिला, इंटू एक्स सेपरेट लिहिला, झेड अपॉन एक्स सेपरेट लिहिला. म्हणजे हा एक्स स्क्वेअर इंटू एक्स शेवटी एक्स क्यूबच होतो, पण स्क्वेअरच्या खाली स्क्वेअरची टर्म आली, सिंगल पदाच्या खाली सिंगल एक्स आला. अशी रचना मी केली. इथं एक्स क्यूब गेला म्हणजे खाली उरला झेड क्यूब, छेदातला हा एक्स क्यूब ॲज इट इज. तुझे असं लक्षात येतं, हा तर एक्स क्यूब आपण कॉमन काढला, हा थ्री ॲज इट इज आहे कंसात. ही जी टर्म आहे ही टर्म आहे वाय बाय एक्सचा स्क्वेअर, तर ही टर्म आहे झेड इंटू एक्स. अशा रीतीनं ही नीट बघितली जर तू तर तुझ्या असं लक्षात येतं की वाय अपॉन एक्स आणि झेड अपॉन एक्स म्हणजे हे फंक्शन जे आहे हे आहे फंक्शन फाय वाय अपॉन एक्स कॉमा झेड अपॉन एक्स, आणि इथं आहे एक्स क्यूब. म्हणजे हा डिग्री दर्शवतो थ्री. सो डिग्री ऑफ दिस फंक्शन इज थ्री. हे या पद्धतीने आलं. आणि थ्री व्हेरिएबल्स जेव्हा असतात तेव्हा फंक्शन कसं पाहिजे? वाय अपॉन एक्स आणि झेड अपॉन एक्समध्ये. हे बघ, वाय अपॉन एक्स आणि झेड अपॉन एक्समध्ये हे फंक्शन आलं. म्हणून यालाच तुम्ही असं लिहिणार, फंक्शन फाय वाय अपॉन एक्स झेड अपॉन एक्स, आणि हा एक्स क्यूब ॲज इट इज आहे. मग आपण याला अनदर ॲप्रोचने पण बघू ना. अनदर ॲप्रोचमध्ये आपण काय करतो, फंक्शन टी एक्स टी वाय टी झेड म्हणजे एक्स वाय झेडचंच फंक्शन टी एक्स टी वाय टी झेडमध्ये लिहितो. म्हणजे मूळ फंक्शनमध्ये जिथं तुला एक्स दिसेल तिथं तू टी एक्स लिहायचं, वाय दिसेल तिथं तू टी वाय लिहायचं,
जेड दिसेल तिथं टी जेड लिहायचं, या किमती लिहायच्या. आणि अशा रीतीनं हा भाग जर तू सोडवलास तर टी क्यूब एक्स क्यूब होणार, टी स्क्वेअर वाय स्क्वेअर होणार इंटू हा टी जेड ॲज इट इज प्लस टी क्यूब जेड क्यूब येणार. मग याच्यातून तू जर टी क्यूब कॉमन काढलास, हे बघा टी क्यूब हा गुणाकार जर केला तर तो पण टी क्यूबच होतो, हा गुणाकार टी क्यूब, म्हणजे टी क्यूब जर कॉमन काढला तर कंसात काय उरेल, थ्री एक्स क्यूब प्लस वाय स्क्वेअर झेड प्लस झेड क्यूब. आणि याच्याकडं जर तू बघशील, हे तर मूळ फंक्शन होतं एफ एक्स वाय झेडमधलं, म्हणजे टी क्यूब कंसात एफ ऑफ एक्स वाय झेड. सो टी इज पॉझिटिव्ह नंबर. अशा रीतीनं एफ ऑफ एक्स वाय झेड इज होमोजिनियस फंक्शन ऑफ डिग्री एन इज इक्वल टू थ्री, ही मांडणी आली पाहिजे. तेव्हा हे फंक्शन होमोजिनियस फंक्शन असतं आणि ही जी संख्या आहे ही त्याची डिग्री असते. वन मोर एक्झाम्पल बघ. शो दॅट द फंक्शन इज होमोजिनियस फंक्शन ऑफ डिग्री एन इज इक्वल टू मायनस ट्वेल्व. दिलेलं फंक्शन आहे एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू फाईव एक्स क्यूब प्लस फाईव एक्स वाय स्क्वेअर रेस टू मायनस फोर. आता नीट बघ काय करायचं. हे आहे गिवन फंक्शन, मी इथं लिहिलं. मग यामधून मला एक्स क्यूब कॉमन काढायचा आहे. मग ह्या पदातून मी जर एक्स क्यूब कॉमन काढला तर तुला माहिती आहे इथं तर एक्स क्यूब नाही आहे, नुसतं एक्स आहे. मग हा एक्स क्यूब होण्यासाठी एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय आणि डिवाइड तुला करावं लागेल. तेव्हा कुठं तू एक्स स्क्वेअर इंटू एक्स म्हणजे एक्स क्यूब अंशातून कॉमन काढू शकशील. तर ही मांडणी कशी केली नीट समजून घे. हा फाईव्ह एक्स ॲज इट इज आहे, इथं एक्स आहे म्हणून एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर असं मल्टिप्लायने डिवाईड केलं एक्स स्क्वेअरने आणि हा वाय स्क्वेअर आणि रेस्ट टू हा मायनस फोर ॲज इट इज. आता बघा मी कॉमन काढणार म्हणजे याच्या इथून नाही, हा जो मूळ कंस आहे ज्याचा घात आहे मायनस फोर त्याच्या आतच हे सगळं करणार. म्हणून मी काय केलं, हे बघ चौकोनी कंस केला. आता याच्यातून मी एक्स क्यूब कॉमन काढला तर कंसात उरला बघ हा तर एक्स क्यूब गेला म्हणजे फाईव्ह प्लस हा फाईव्ह एक्स क्यूब गेला म्हणजे वाय स्क्वेअर छेदातला एक्स स्क्वेअर ॲज इट इज हा कंस पूर्ण करणार आणि हा चौकटीचा कंस पूर्ण करून मग त्याला मी मायनस फोर घात लिहिणार. आता याला तू सेपरेट करू शकतोस या घाताने, म्हणून मी या मायनस फोर याचा घात केला तर तो घात होणार बघ घाताचा गुणाकार थ्री इंटू मायनस फोर दॅट इज मायनस ट्वेल्व. सो एक्स रेस टू मायनस ट्वेल्व बाहेर येईल आणि मग या पदाचा हा मायनस फोर घात होईल, कारण याचा मी मायनस फोर घात केला म्हणून तर हे मायनस बारा आला. त्याचप्रमाणे मी याला सेपरेट करणार फाईव्ह प्लस फाईव्ह वाय बाय एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा ब्रॅकेट रेस टू मायनस फोर. हा तर स्क्वेअर मी या इथंच कंसात लिहिला, हा मायनस फोर सगळ्यात वर लिहिला. आणि अशा रीतीनं एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू एक्स रेस टू मायनस ट्वेल्व आणि हे जे फंक्शन आहे हे वाय बाय एक्समध्ये आहे तर ते आपण असं लिहितो फंक्शन वाय बाय एक्समध्ये. आता बाय अनदर ॲप्रोच आपण तेच कसं सिद्ध करतो. जेव्हा जेव्हा आपण अनदर ॲप्रोचने सिद्ध करत असतो तेव्हा तेव्हा फंक्शन एक्सच्या जागी टी एक्स लिहितो, वायच्या जागी टी वाय लिहितो, हे तुला माहिती. आणि मूळ फंक्शनमध्ये एक्सच्या जागी टी एक्स टी एक्स तर वायच्या जागी टी वाय लिहित असतो, हे तुला माहिती. म्हणून हा कंस सोडवला टी रेस टू क्यूब एक्स रेस टू क्यूब प्लस फाईव्ह टी एक्स आणि टी रेस टू टू वाय रेस टू टू असं सेपरेट केलं, रेस टू मायनस फाईव्ह रेस टू मायनस फोर ॲज इट इज राहणार आहे. आता मी यातनं टी क्यूब जर कॉमन काढला तर तो या कंसाच्या आत घेणार, या पावरच्या आत तो कंस राहणार. म्हणून मी टी क्यूब जर कॉमन काढला तो चौकटीच्या कंसात, आता जे यांच्या शिल्लक राहील ते गोल कंसात फाईव्ह एक्स क्यूब फाईव्ह टी आणि टी स्क्वेअर म्हणजे टी क्यूब गेला
तर एक्स आणि वाय स्क्वेअर शिल्लक राहणार, म्हणून 5u(x, y)² शिल्लक राहतं. आणि या सगळ्याचा -4 घात मी वर लिहिला. आता मी या दोघांना या घातानं सेपरेट करणार, म्हणजे हा -4 घात याचा जर दिला तर घाताचा घात म्हणजे घाताचा गुणाकार, म्हणून -4 × 3 - 12 होणार. हा टी आता सेपरेट आणि या पदाचा -4 घात सेपरेट. अशा रीतीने या दोघांचा -4 घात मी सेपरेट केला. मग t^-12 आणि हे जर मूळ फंक्शन आहे, f(x, y) हे मूळ फंक्शन हे होतं, म्हणून याच्या जागी मी लिहिलं f(x, y). अशा रीतीनं t^-12 × f(x, y) ही झाली f(tx, ty) ची किंमत. आणि म्हणून आपण म्हणू शकतो f(tx, ty) आपण काय लिहिणार, t^-12 f(x, y) हे फॉर ऑल टी ग्रेटर दॅन 0, म्हणजे पॉझिटिव्ह टीसाठी. हा टी पॉझिटिव्ह आहे, त्याचा वरचा हा जो घात आहे हा एन आहे, तो रिअल नंबर असतो, प्लस पण असेल, मायनस पण असेल, इवन 0 पण असू शकतो. सो f(x, y) इज ए होमोजिनियस ऑफ डिग्री n = -12. तर मित्रांनो, इथे आपण थांबूया. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.